झी 24 तास एक पाऊल पुढे। आदर्शची जमीन कुणाची हा वाद बराच रंगला होता। काहींच्या म्हणण्यानुसार ती लष्कराची होती तर काहींच्या मते ती राज्य सरकारच्या मालकीची आहे। चौकशी आयोगाने जमिनीच्या मालकीबाबत निष्कर्ष काढलाय, पण हा अहवाल म्हणजे राज्य सरकारची एक खेळी असल्याचा संशय या प्रकरणातील याचिकाकर्त्यांनी व्यक्त केलाय। आदर्श सोसायटीच्या जमिनीच्या मालकीबाबत नेमलेल्या चौकशी आयोगाने दिलेला अहवाल विधिमंडळाच्या पटलावर ठेवलाय आणि या प्रकरणातील राजकारण्यांना मोठा दिलासा मिळाला, कारण आदर्श सोसायटीची जमीन राज्य सरकारचीच असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय। खरं तर या जमिनीच्या मालकीवरून बराच वाद रंगला होता। एका पत्रावरून 30 वर्षापासून ही जमीन लष्कराच्या मालकीची असल्याची माहिती पुढे आली होती, त्यामुळे जमिनीची खरी मालकी कुणाचं हे कुडं बनलं होतं। पण चौकशी आयोगाच्या अहवालामुळे जमिनीच्या वादाचा मुद्दा निकाली निघालाय। आदर्शची जमीन कारगिलमधील शहीदांच्या पत्नीसाठी राखीव नसल्याचंही अहवालात अधोरेखित करण्यात आलंय। चौकशी आयोगाच्या या निष्कर्षामुळे आदर्शच्या जमिनीवरून सुरू असलेल्या वादाला पूर्णविराम मिळण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। आदर्श की जो जमीन है वो महाराष्ट्र सरकार की जमीन है और वहां कोई भी ऐसा आरक्षण कारगिल के विडोज के लिए या कोई डिफेंस के लिए नहीं रखा था। ये दो इश्यूज आज आदर्श के रिपोर्ट में क्लियर हुआ है। आदर्शची जमीन राज्य सरकारच्या मालकीची असल्याचं चौकशी आयोगाच्या अंतरिम अहवालात नमूद करण्यात आलं असलं तरी हा अहवाल सरकारच्या डावपेचाचा एक भाग असावा अशी शंका या प्रकरणातील याचिकाकर्त्यांनी व्यक्त केली आहे। हा जमीन कोणाची आहे फार एक क्षुल्लक मुद्दा होता आणि त्याच्यावर ते आता कमिशनचा आंशिक अहवाल सादर करण्यात सांगण्यात आला आणि एवढा मोठा एक पब्लिसिटी होत आहे, म्हणून मला असं वाटतं की एक वातावरण असं तयार करण्यात येत आहे जेणेकरून मोठे मोठे मुद्दे आहे त्यामध्ये लपून जाणार। आदर्श सोसायटीत घोटाळा झाल्याचं 2008 सालापासून राज्य सरकारच्या निदर्शनास सांडून देण्याचा प्रयत्न या प्रकरणातील याचिकाकर्त्यांनी केला होता, मात्र सरकारनं कारवाई करण्यात चाल ढकलपणा केला। या प्रकरणी न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्यानंतर सरकारला जाग आली, तसंच कोर्टाच्या आदेशानंतरच सीबीआयला तपास सोपविण्यात आला। सीबीआयनं आदर्श प्रकरणी सनदी अधिकाऱ्यांसह 9 जणांना अटक केली आहे। कोर्टाच्या कडक भूमिकेमुळेच सीबीआयनं अटकेची कारवाई केली आहे। आदर्शला परवानगी देताना पदाचा गैरवापर केल्याचा ठपका सीबीआयनं आरोपींवर ठेवलाय। अशातच चौकशी आयोगानं काढलेल्या निष्कर्षामुळे मात्र राजकारण्यांच्या भूमिकेला बळ मिळालंय। झी 24 तास साठी दीपक भातुसे सह दिनेश मौर्य, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।